हाय मी डॉक्टर शुभांगी तिवारी मित्रांनो मोठमोठे कलाकार आपले फार आवडते असतात अमिताभ बच्चन सगळ्यांना आवडतो त्याचा अभिनय सर्वांना आवडतो लता मंगेशकर यांचं गाणं आपल्या सगळ्यांना आवडतं एम एफ हुसेनची चित्र सर्वांना आवडतात पंडित बिरजू महाराजांचं नृत्य आपल्याला आवडतं पण जेव्हा इंग्रजीमध्ये बोलण्याची वेळ येते तेव्हा ह्या सर्वांनाच कलाकार म्हणून एका पठडीत बसून चालत नाही किंबहुना त्यांचं वर्णन करण्यासाठी इंग्रजीमधला जो शब्द आहे तो सुद्धा एकच शब्द आहे असं नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळे शब्द आहेत कलाकार म्हणून त्यांच्यासाठी वेगवेगळे काय शब्द आहेत हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे वरवर पाहता आपण ह्या सर्वांना आर्टिस्ट ए आर टी आय एस टी आर्टिस्ट असं संबोधतो पण तुम्हाला हे ऐकलं तर फार मजा वाटेल की चित्रकला आणि शिल्पकला यासारख्या कला अभिनय गायन आणि नर्तन यासारख्या कलांमधून ग्रॅमॅटिकली वेगळ्या काढलेल्या असतात मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला कलाकलांच्यामध्ये सुद्धा चित्रकला आणि शिल्पकला ह्या अभिनय गायन आणि नर्तन यांच्याशिवाय वेगळ्या काढलेल्या असतात म्हणजे अभिनय गायन आणि नर्तन एका बाजूला चित्रकला आणि शिल्पकला एका बाजूला असं का बरं ह्याचं एक मोठं ढोबळ मानाने सांगायचं झालं तर कारण असं आहे कि चित्र की चित्रकला आणि शिल्पकला ह्या बऱ्यापैकी एकांतात व्यक्त होण्याच्या कला आहेत याच्यामध्ये समोर समूह नसला तरी चालतो किंवा समूहाचं चा मनोरंजन करणं कमीत कमी ती कला परफॉर्म करणं चालू असताना तरी अपेक्षित नसतं वेर ॲज आपण जेव्हा अभिनय म्हणतो गायन म्हणतो नर्तन म्हणतो तेव्हा समोर असलेल्या समूहाचं गायनाद्वारे किंवा नर्तनाद्वारे किंवा आपल्या अभिनयाद्वारे मनोरंजन करणं अपेक्षित असतं बरोबर आहे म्हणून चित्रकला आणि शिल्पकला किंवा शिल्पकार आणि चित्रकार ज्यांना या कला येतात असं आपण म्हणतो त्यांना इंग्रजीमध्ये आर्टिस्ट असं म्हणतात ए आर टी आय एस टी परंतु अभिनय नर्तन आणि गायन हे हे करणाऱ्या कलाकारांना मात्र आर्टिस्ट ते असं त्याचं स्पेलिंग आहे त्याचा उच्चार तसा नाही आहे त्यालासुद्धा आर्टिस्टच म्हणायचं आहे पण स्पेलिंग ए आर टी आय एस टी ई असं आहे म्हणून आर्टिस्ट आर्टिस्ट किंवा कलावंत कलावंत ते काय पण त्यांच्यात असलेल्या कलेच्यावरूनसुद्धा त्यांच्यासाठी वेगवेगळे शब्द इंग्रजीमध्ये नेमलेले आहेत हे आपल्याला माहीत असलं पाहिजे नाही तर बोलताना जरी आर्टिस्ट आर्टिस्ट म्हटलं तरी देखील लिहिताना स्पेलिंग चुकीचं लिहून आपलं इंग्रजी चुकणार हे नक्की मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा त्याचप्रमाणे मराठीतून इंग्रजी शिकवणाऱ्या माझ्या वेबसाईटला भेट द्या वेबसाईट मराठी आणि इंग्रजी दोनही भाषांमध्ये बनलेली आहे आणि वेबसाईटमध्ये काही लेक्चर्स तुम्हाला ऐकण्यासाठी फ्री ॲवेलेबल करून दिलेले आहेत थँक्यू